आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे एक महत्वपूर्ण संदेश अठरा वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली आहे लसीकरण करून घ्या नंतरही काळजी घ्या मुखपट्टी वापरा सुरक्षित अंतर राखा हात चेहरा वारंवार स्वच्छ धुवा कोविड प्रतिबंधासाठीचे नवे निर्बंध पाळा विनाकारण घराबाहेर पडून गर्दी करू नका कोविड एकोणीसबद्दल काही प्रश्न असतील तर शून्य एक एक दोन तीन नऊ सात आठ शून्य चार सहा आणि एक शून्य सात पाच या राष्ट्रीय तसंच शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार या महाराष्ट्रासाठीच्या मदतवाहिनी क्रमांकावर संपर्क साधा था। ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या शहात्तराव्या अधिवेशनात आज संध्याकाळी न्यूयॉर्क इथं संबोधित करणार पंतप्रधान सहज बिजली हर घर योजना सौभाग्य योजनेनं केली यशस्वी अंमलबजावणीची चार वर्ष पूर्ण दोन पूर्णांक ब्याऐंशी कोटी घरांमध्ये विद्युतीकरण भाषांतर आणि पाठांतरा पलीकडे जाऊन संस्कृत भाषा जपणं आवश्यक असल्याचं कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्स नागपूरचा तिसरा वर्धापन दिन उद्या केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी तसंच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार राहणार उपस्थित पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्र महासभेच्या शहात्तराव्या अधिवेशनात आज संध्याकाळी न्यूयॉर्क इथं संबोधित करणार आह सध्या हे अधिवेशन न्यूयॉर्कमध्ये सुरु आह पंतप्रधान सातव्यांदा संयुक्त राष्ट्राच्या महासभेला संबोधित करतील कोरोना प्रादुर्भाव दहशतवाद पर्यावरण बदल या विषयांवर ते प्रकाश टाकतील अशी आशा व्यक्त केली जात आहे संयुक्त राष्ट्रांची महासभा या संघटनेची मुख्य धोरणात्मक शाखा आहे जगभरातले शंभरहून अधिक नेते या अधिवेशनातील विविध सत्रांना उपस्थित राहणार आहे यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा समावेश आहा जगाच्या कल्याणासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात मैत्रीचे दृढ संबंध असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आहे ते काल अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांची भेट घेतली त्यानंतर बोलत होते। कोरोना कोरोनाविरोधातील लढाई पर्यावरण बदल आणि भारत प्रशांत क्षेत्रातलं स्थैर्य या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली पुढच्या आठवड्यात महात्मा गांधी जयंती आहे त्याचा उल्लेख करत बायडन यांनी सर्व जगासमोर गांधीजींच्या विचारांचा आदर्श असल्याचं सांगितलं हाच धागा पकडत मोदी यांनी जगाचे विश्वस्त बनण्याबद्दल गांधीजी बोलत असत ही विश्वस्तपणाची भावना बरोबर घेऊनच भारत आणि अमेरिकेनं जगाच्या कल्याणासाठी काम करायला हवं असं मोदी म्हणाले शाळा आणि प्रार्थनास्थळं उघडण्यास परवानगी दिल्यानंतर आता राज्य सरकारनं राज्यातील सर्व चित्रपटगृह आणि नाट्यगृह उघडण्यासही परवानगी दिली आहे येत्या बावीस ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून नाट्य आणि चित्रपटगृह खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केलं आहे दरम्यान नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे येत्या सात ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं आरोग्याचे नियम पाळून खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आहे स्थळ खुली होत असून सर्वांनी आरोग्याच्या नियमांचं पालन करावं असं त्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली आहे दीनदयाल आयुष्यभर राष्ट्र उभारणीच्या कार्यात एकात्म मानववादासाठी अग्रेसर राहिले त्यांचे उच्च विचार देशवासियांना कायमच प्रेरणा देत राहतील असं मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं दरम्यान विदर्भातील सर्व जिल्हा मुख्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं एकात्म आणि वैविध्य भारतीय संस्कृतीचा मूळ आधार होय असं विचार केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी व्यक्त केले ते आज पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त वर्धा इथं महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय एकात्म मानववादाची सभ्यता दृष्टी वैश्विक सांप्रदायिकतेचा एकमय पर्याय या विषयावर आयोजित ऑनलाईन आणि ऑफलाईन कार्यक्रमात विशेष व्याख्यान देत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रोफेसर रजनीश कुमार शुक्ल होते पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवारी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल राहुल पांडे यांना राज्य मुख्य माहिती आयुक्त सुमित मल्लिक यांनी राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली राज्य मुख्य माहिती आयुक्त यांच्या दालनात हा शपथविधी समारंभ झाला राज्य शासनानं राज्य माहिती आयुक्त या पदावर राहुल पांडे यांची राज्य माहिती आयुक्त म्हणून सोळा सप्टेंबरच्या अधिसूचनेनुसार नियुक्ती केली आहे पंतप्रधान सहज बिजली हर घर योजना सौभाग्य योजना सुरू झाल्यापासून दोन पूर्णांक ब्याऐंशी कोटी विद्युतीकरण झालं आहे ही आकडेवारी या वर्षाच्या एकतीस मार्चपर्यंतची आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील जवळपास पंधरा लाख घरांचं विद्युतीकरण झालं आहे सौभाग्य ही जगातील सर्वात मोठी घरगुती विद्युतीकरण मोहीम आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचवीस सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी या योजनेची घोषणा केली होती या योजनेचं उद्दिष्ट देशातील सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण साध्य करणं आणि ग्रामीण भागातील सर्व विद्युतीकरण न झालेल्या घरांना आणि गरीब कुटुंबांना वीज पुरवठा प्रदान करणं हे होतं संस्कृत विषयाकडं हमखास गुण मिळवण्याचा विषय म्हणून पाहिलं जातं परंतु त्या पलीकडं जाऊन संस्कृत भाषा जपली आणि मनामनात जागवली गेली तर आपल्याला आपली संस्कृती कळेल आणि आपल्यावर चांगले संस्कार होतील त्यामुळे केवळ भाषांतर किंवा पाठांतरापुरता या भाषेचा विचार करून चालणार नाही तर या भाषेतील ज्ञान आणि संस्कार मनामनात बिंबवलं गेले पाहिजे असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं रामटेक येथील कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी येथील उपकेंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आलं ते बोलत होते यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु श्रीनिवास वरखेडी यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केले त्यांनी देशात अठरा संस्कृत विद्यापीठ असून त्यापैकी एक महाराष्ट्रात रामटेक इथं असल्याची माहिती दिली संस्कृत विद्यापीठाची पुणे परभणी जळगाव आणि ठाणे इथं भविष्यात उपकेंद्र स्थापन करण्याचं नियोजन असून त्यास शासनानं सहकार्य करावं अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी आणि राज्य सरकारच्या मदतीनं प्रशिक्षण घेतलेल्या अनुसूचित जातीमधल्या नऊ विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे या सर्व यशवंतांचं सा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी कौतुक केलं आहे विद्यार्थ्यांचं यश राज्य सरकारच्या प्रयत्नांना सार्थक ठरवणार असल्याचं सा मुंडे यांनी म्हटलं आहे त्याचप्रमाणे दोन हजार एकोणीस साली स्थापित झालेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योतीमार्फत यूपीएससीच्या व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेकरता एकूण बावन्न उमेदवारांना अर्थसहाय्य करण्यात आलं होतं त्यापैकी पंधरा उमेदवारांनी युपीएससी परीक्षेत यश संपादित आहे या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त गोंदियाच्या जिल्हाधिकारी नैना गुंड़ यांची मुलगी दिव्या गुंडे चंद्रपूर जिल्ह्यातले आदित्य जीवने अंशुमन यादव आणि देवव्रत मेश्राम वाशिम जिल्ह्यातील अनुजा मुसळे यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलं आहे अधिकृत लेखापरीक्षकाच्या नियुक्तीसाठी पात्रतेसंबंधी विहित आदेशात सुस्पष्ट उल्लेखा अभावी अनेक वाणिज्य पदवीधर विद्यार्थी नियुक्तीपासून वंचित होतं हे लक्षात घेऊन अमरावतीच्या पालकमंत्री अॅडव्होक यशोमती ठाकूर यांनी आवश्यक दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला त्यामुळे विहित आदेशात सुधारणा करण्यात आली असून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वाणिज्य पदवीधर विद्यार्थ्यांना न्याय मिळाला आहे दैनंदिन आहारात विभिन्न घटकांच्या कमतरतेमुळं किंवा अयोग्य प्रमाणामुळे मानवी शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते आणि त्यामुळे विविध रोग उद्भवतात तसंच असंतुलित आहारामुळे शारीरिक आणि मानसिक क्षमता कमी होऊन व्यक्तीचं समाजाचं पर्यायानं देशाचं आरोग्य धोक्यात येतं याकरता सुदृढ आरोग्यासाठी पोषक आहाराची भूमिका महत्वाची असल्याचं प्रतिपादन घातखेड कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान शास्त्रज्ञ डॉक्टर प्रणिता कडू यांनी आज अमरावती इथं केलं भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधीनस्थ असलेलं क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरो आणि एकात्मिक बालक विकास सेवा योजना कार्यालय वरुड यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय पोषण अभियानावर आयोजित पोषण मेळाव्यात त्या बोलत होत्या नागपूरच्या मिहान स्थित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सचा वर्धापन दिन उद्या रविवार रोजी सकाळी नऊ वाजता साजरा होणार असून याप्रसंगी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार या मुख्य अतिथीच्या थी स्थानी तर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत प्रामुख्यानं उपस्थित राहणार आहे अशी माहिती एम्सच्या संचालिका डॉक्टर विभा दत्ता यांनी आज पत्रकार परिषदेत दिली एम्सनं वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या पन्नास विद्यार्थ्यांपासून केलेली सुरुवात आता एकशे पंचवीस विद्यार्थ्यांपर्यंत येऊन पोचली आहा एम्समध्ये कार्डिओलॉजी नेफ्रिओलॉजी कॅथलॅब सारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असून इमारतीच्या बांधकामात सौर ऊर्जा रुफटॉपद्वारे होत असून त्यामुळे विजेची बचत होत असल्याचंही डॉक्टर दत्ता यांनी सांगितलं शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या शहात्तराव्या अधिवेशनात आज संध्याकाळी न्यूयॉर्क इथं संबोधित करणार पंतप्रधान सहज बिजली हर घर योजना सौभाग्य योजनेनं केली यशस्वी अंमलबजावणीची चार वर्ष पूर्ण दोन पूर्णांक ब्याऐंशी कोटी घरांमध्ये विद्युतीकरण भाषांतर आणि पलीकडे जाऊन संस्कृत भाषा जपणं आवश्यक असल्याचं कवी कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्स नागपूरचा तिसरा वर्धापन दिन उद्या केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी तसंच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार राहणार उपस्थित याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार